जोयडा तालुक्यातील असू ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या चांदेवाडी गावाजवळ प्रतिवर्षी मोठ्या पावसात असलेला ब्रिज पाण्याखाली जात असल्याने नवीन ब्रिज 3 वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला, परंतु स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या भांडणात ब्रिजचे काम लांबणीवर पडत चालले. अखेर पूर्वीचाच ब्रिज पाडून त्याच ठिकाणी नवीन ब्रिज बांधण्याचा निर्णय झाला, परंतु कोरोना काळ व अतिपावसामुळे ब्रिजचे काम लांबणीवर पडले. यामुळे येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी स्थानिकांनी बोटची व्यवस्था केली, परंतु दिनांक 5 ऑक्टोबर रोजी बजारकुणक ग्रामपंचायत PDO व सेक्रेटरी आपले काम आटपून सदर बोटीद्वारे विरुद्ध दिशेने येत असता बोट चालकांनी अधिक एक माणूस बसवल्याने बोट कलांडून PDO व सेक्रेटरी पाण्यात पडले. त्यांच्याजवळची सर्व कागदपत्रे व मोबाईल खराब झाल्याने सदर बाबीबद्दल तक्रार केल्याने लोकांना नेआण करणाऱ्या बोटीलाही बंद करण्यात आले आहे. यामुळे चांदेवाडीसह अनेक खेड्यातील नागरिकांना तसेच असू व रामनगर येथे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना घरीच बसावे लागले आहे. तर स्थानिक राजकीय पुढाऱ्यांमुळे नवा ब्रिज होण्यापूर्वीच जुना ब्रिज पाडवायला भाग पाडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र याचा त्रास सोसावा लागत आहे. सदर बाबीकडे राजकीय पुढाऱ्यांनी पाठ फिरवल्याने जनतेची मात्र गैरसोय होत आहे. निखिल असूकर, KNN सिटी न्यूज, जोयडा.